सोनं पुन्हा महागण्याची शक्यता, सरकारकडून सोनं आणि चांदीच्या जीएसटीमध्ये वाढ होण्याची चर्चा. पुणेकरांना गढूळपणाचा पुरवठा, नागरिकांना पाणी उकळून पिण्याचं पालिकेचं आवाहन. आठवड्याभरापासून झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर आता ओसरणार, आजपासून गुरुवारपर्यंत राज्यात रेड किंवा ऑरेंज अलर्ट नाही. केंद्र सरकार पूरग्रस्त भागामध्ये केंद्रीय मदत देण्यासाठी आणणार कायदा, पूरग्रस्त कायदा लागू केला तरच मिळणार केंद्राची मदत. कोकणात जाण्यासाठी बोरिवलीतून सोडणार रेल्वे, मात्र पहिल्या 5 मिनिटात पश्चिम रेल्वेच्या गाड्या फुल, यंदाही होणार चाकरमान्यांचे हाल. पुणे ग्रामीण पोलिसात 448 जागांसाठी भरती, मैदानी चाचणीसाठीचे नवीन वेळापत्रक जाहीर. आयटीआय प्रवेशासाठीची दुसरी निवड यादी जाहीर, 51,099 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार. शिव उड्डाण पूल 1 ऑगस्ट पासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईमध्ये वाहतूक कोंडी अधिक बिकट होण्याची शक्यता. म्हाडाकडून लवकरच 2,000 घरांची लॉटरी जाहीर होणार, लॉटरीत गोरेगाव पवई विक्रोळीतील घरांचा समावेश. झोपू योजना संलग्न करण्याच्या निर्णयाचं प्राधिकरणाकडून समर्थन, अनेक झोपू योजनांची मंजुरी रखडली.